मित्रांनो माणसाच्या नशिबात काय लिहिले कधी त्याचं नशीब खुलेल हे कोणीच सांगू शकत नाही नशीब हे राजाला भिकारी तर भिकाऱ्याला रा राजा बनवण्याची क्षमता ठेवतं असंच काहीसं एका तरुणासोबत घडलंय झारखंड राज्यातील एका गावातील तरुणाची ही गोष्ट आहे सोनू कुशवा असं या तरुणाचे नाव आहे तुम्हालाही विश्वास नाही बसणार पण आठवी पास हा तरुण एका रात्रीत कोठ्या झाला आहे ड्रीम इलेव्हनच्या माध्यमातून एक कोटी रुपये जिंकणाऱ्या सोनू कुशवाहाने मीडियाला सांगितले की इंडिया आणि पाकिस्तानच्या मॅचमध्ये ड्रीम इलेव्हन मेगा लीगमध्ये चार संघ लावले होते प्रतिसंघ त्याला एकोणपन्नास रुपये खर्च आला यामध्ये चौथ्या संघातून त्याला लीगमध्ये पहिला क्रमांक मिळाला यामध्ये त्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले मात्र त्यावरील कर कापला गेल्यानंतर जवळपास सत्तर लाख रुपये त्याच्या ड्रीम इलेव्हन वॉलेटमध्ये आले काही प्रक्रियेनंतर त्याच्या खात्यात हे पैसे पाठवण्यात येतील या लीगमध्ये त्याने रोहित शर्माला आपला कर्णधार निवडले होते तो तरुण आताच नाही तर मागील सात महिन्यांपासून ड्रीम इलेव्हनवर आपले नशीब आजमावत होता देखील त्याने ड्रीम इलेव्हनच्या नादात बरेच पैसे खर्च केले होते मित्रांनो अशा फँटॅसी गेममध्ये पैसे जरी भेटत असतील तरी तेवढी जोखीम देखील आहे त्यामुळे तुम्ही देखील गेम खेळत असाल तर नक्की काळजी घ्या व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपल्याही प्रतिक्रिया आमच्यासोबत शेअर करा